श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव. तर आपल्याला या चैत्र पौर्णिमेला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आपल्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे. त्यासोबतच आपल्याला आपल्या कुलदेवीला सुद्धा विसरायचं नाही. कुलदेवीला सुद्धा आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत, तिची पूजा करायची आहे, ज्यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर ते संपणार आहे आणि तुम्हाला सुखाचे दिवस जे आहेत तर ते येणार आहेत. तर आपल्याला देवघरामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे, कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता उद्या जी चैत्र पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, तुमचं स्नान वगैरे आटोपायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून स्नान करायचं आहे. यानंतर तुम्ही जेव्हा तुळशीची पूजा करणार आहात त्यावेळेला आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे, ज्यामुळे आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होणार आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि भोगसुद्धा अर्पण करायचा आहे, म्हणजे नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होत असते. आवर्जून या दिवशी तुळशीला चमच्याभर कच्चे दूध आणि चिमूटभर हळद, तर या गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत. यानंतर शास्त्रानुसार आपण जर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली तर आपल्याला लक्ष्मी मातेचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात. आणि पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी जी आहे तर ती पिंपळाच्या झाडावरती वास करते असे म्हटले जाते, त्यामुळे तुम्हाला सकाळी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि लक्ष्मी मातेची पूजासुद्धा करायची आहे. तसेच या दिवशी बरेच जण सत्यनारायणसुद्धा करत असतात, यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. सत्यनारायणाचे पूजन केले जाते, त्यांची कहाणी ऐकली जाते किंवा वाचली जाते आणि भगवान सत्यनारायणांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी या दिवशी उपवाससुद्धा ठेवला जातो. तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लवकरच सुखसमृद्धी जी आहे तर यामध्ये वाढ होईल. आता हे पाहूया की आपल्याला घरामध्ये, म्हणजे देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. कापड हे कॉटनचंच असावं आणि नवीनच असावं. यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत 5 पिवळ्या कवड्या, 5 हळकुंड, 5 सुपारी, 5 लवंग, 5 वेलची आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य घेऊन स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. दिवा प्रज्वलित असायला हवा. तुम्ही जर देवपूजा झाल्याबरोबर हा उपाय करणार असाल तर आपण देवपूजेमध्ये जो दिवा लावलेला आहे तर तो दिवा असेल तर तुम्हाला दुसरा दिवा लावण्याची गरज नाही. परंतु तुम्ही हा उपाय जर संध्याकाळच्या वेळेला करणार असाल तर हा उपाय करताना आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, हे लाल कापड माता लक्ष्मीचा ज्या ठिकाणी फोटो आहे किंवा मूर्ती आहे त्या फोटोसमोर आपल्याला हे लाल कापड ठेवायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला त्याच्यावरती 5 कवड्या ठेवायच्या आहेत, 5 हळकुंड, 5 सुपारी, 5 लवंगा. लवंगा ह्या फूल असलेल्या व्यवस्थित अखंड असाव्यात. 5 वेलच्या घ्यायच्या आहेत, त्यासुद्धा ठेवायच्या आहेत आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. आणि हे सर्व ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर माता लक्ष्मीचं आणि श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे. तुमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे तर ती सुधारली आहे तर असा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की माझ्या घरामध्ये खूप पैसा येत आहे, माझे जे काही कर्ज आहे तर ते फिटले आहे, माझ्यावरती आता एकही रुपया कर्ज नाही. तर असं जे तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी असं वाटत आहे तर ते झालं आहे, तर असं तुम्हाला फील करायचं आहे, तशी कल्पना करायची आहे. आणि यानंतर आपल्याला या कपड्याची एक पोटली तयार करायची आहे, म्हणजे या ज्या कापडाची तुम्हाला पुरचुंडी जी आहे तर ती बांधायची आहे. आणि यानंतर ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला 11 वेळेला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. आणि यानंतर 108 वेळेला माता लक्ष्मीचा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. आणि यानंतर ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे. तुम्ही सेपरेट पूजा मांडत असाल तर त्या पूजेमध्ये तुम्ही ती ठेवू शकता. आणि या पोटलीला आपल्याला त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे, नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. दिवसभर ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळच असू द्यायची आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळी जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो
त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला याच पद्धतीने या पोटलीला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे, त्या पोटलीची पूजा करायची आहे आणि ही पोटली उचलायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि ही पोटली तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला काढायची आहे तिजोरीतून आणि याच प्रकारे माता लक्ष्मीसमोर ठेवून तिची पूजा करायची आणि पुन्हा संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. अतिशय अचूक प्रभावी असा धनप्राप्तीचा हा उपाय आहे. तर हा उपाय तुम्हाला पौर्णिमेला करायचा आहे. कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही ही पोटली तयार करू शकता आणि प्रत्येक पौर्णिमेला तिची पूजा करू शकता. जेव्हा एक वर्ष पूर्ण होईल तेव्हा ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला विसर्जित करायची आहे. वाहत्या पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये आपण त्याचं विसर्जन जे आहे तर ते करू शकतो. लक्ष्मी मातेची सेवा करण्यासोबतच आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे. कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याला विधिवत अभिषेक करायचा आहे, कुलदेवीची पूजा करायची आहे, कुलदेवीला आवर्जून आपल्याला केशरयुक्त खीरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही रव्याची खीर करा किंवा शेवयाची खीर करा किंवा तांदळाची खीर बनवा, यामध्ये थोडंसं केशर घालायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कुलदेवीला तुम्हाला या दिवशी गुलाबाची फुलं जी आहेत तर ते आवर्जून अर्पण करायची आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला कुलदेवीसमोर दोन विड्याची पाने आणि त्यावरती एक सुपारी, तर असा विडा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे. तसेच तुम्ही या विड्याच्या पानावरती तुमची इच्छासुद्धा लिहू शकता. जसं की तुम्हाला जर पैसा हवा असेल तर पैसा लिहा, नोकरी हवी असेल तर नोकरी लिहा किंवा आरोग्य व्यापार वाढ, तर अशी जी इच्छा आहे तर ती ओल्या कुंकवाच्या सहाय्याने एका शब्दामध्ये लिहायची आहे आणि ही इच्छा लिहिल्यानंतर त्यावरती एक सुपारी ठेवून हा विडा कुलदेवीसमोर ठेवू शकता. तसेच या दिवशी कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे, म्हणजे कुलदेवीच्या पायापासून ते तिच्या डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे. पौर्णिमेला कुंकुमार्चनची जी सेवा आहे तर ती अतिशय प्रभावी अशी सेवा मानली जाते. तुम्ही इतर काहीही केलं नाही तरी चालेल आणि कुलदेवीच्या टाकाला किंवा कुलदेवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन फक्त जरी केले तरी कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहते आणि जेव्हा कुलदेवी प्रसन्न होते तेव्हा आपल्याला चांगले फळ जे आहे तर ते मिळत असते. त्यामुळे कुलदेवीला सुद्धा आपल्याला विसरायचं नाही, आवर्जून कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे. सकाळी 12 आणि दुपारी 3 नंतर तुम्ही ही जी सेवा आहे तर ती करू शकता. तसेच अन्नपूर्णा मातेला सुद्धा तुम्ही अक्षतार्चन, म्हणजे अक्षता ज्या आहेत तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करू शकता. या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण तुम्ही करू शकता. कुलदेवीच्या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त या दिवशी जप करू शकता. तसेच तुम्ही या दिवशी जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर जवळ असेल, म्हणजे तुम्ही त्या दिवशी जाऊ शकता, तर आवर्जून त्या कुलदेवीच्या स्थानावरती जावा, तिची ओटी भरा. कारण चैत्र महिना जो आहे तर तो अतिशय शुभ महिना मानला जातो, त्यामुळे कुलदेवीचं स्थान जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटीसुद्धा भरू शकता. ही ओटी कशी भरायची याचा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे. अशा प्रकारे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची सेवा करू शकता, कुलदेवीची सेवा करू शकता. या दिवशी तुम्ही श्री सूक्तमचे पठण करू शकता, कनकधारा सूत्राचे पठण करू शकता, तसेच दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकता, महालक्ष्मी अष्टकम जे आहे, तसेच लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे तर हे सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता. जेवढी जमेल तर तेवढी जास्तीत जास्त सेवा जी आहे तर ती या दिवशी केली तर याचे जे आपल्याला फळ आहे तर ते मिळत असते. कारण पौर्णिमा ही अशी तिथी आहे की या दिवशी आपण काही गोष्टी श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक जर केल्या तर याचे आपल्याला 100% फळ जे आहे तर ते मिळत असते.